आपल्या भाईंदरमधले शिवसेना गल्ली येथील शिवम कोऑपरेटिव सोसायटी या सोसायटीची एक इमारत जुनी एक 8 दिवसापूर्वीच धोकादायक झाल्याने त्याचा स्लॅब कोसळल्याने ती पडली होती आणि त्या ठिकाणी जी लोक आपली मंडळी राहत होती त्यांना त्यांच्या मालकी हक्काच्यामुळे त्यांना आपण 8 लोकांना आज या ठिकाणी MMRDच्या माध्यमातून घरं दिलेली आहेत. मी खास करून आपले पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे आमदार गीता जैन मॅडम असतील आणि तिथले स्थानिक आमचे नगरसेवक ही सर्व मंडळी या लोकांनी आग्रह केल्यानंतर पालकमंत्र्यांनी आदेश देऊन आज या ठिकाणी MMRDच्या माध्यमातून आज 8 लोकांना आपण घरं दिलेली आहेत आणि त्यांना जी काय पुढची मदत आहे जेणेकरून त्या जर समजा प्लॅन पास करायचा असेल किंवा त्यांचं परत त्या ठिकाणी बिल्डिंग उभं राहण्यास महापालिका आयुक्त आणि आमचे सर्व पदाधिकारी या त्या सहकार्य करतील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. मला वाटतं या ठिकाणी ही सर्व बिल्डिंग जी होती त्यामध्ये 8च मालकी तत्वावरती त्यांची घरं होती आणि बाकी 11-11 महिन्याचे माध्यमातून या ठिकाणी ते टेम्पररी राहत होते. जे परमनंट होते त्यांना या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून घरं मिळालेली.